महाफास्ट 24 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या. ठाणे पालघर नवी मुंबईत 15 अधिक तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सिरियल रेपिस्टला नवी मुंबई पोलिसांनी अटक केला आहे. रेहान कुरेशी असं या 34 वर्षीय नराधमाचे नाव आहे. व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं 158 वर्ष जुनं कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय. स्त्री पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. परळमधील लालबागच्या राजाचरणी यंदाही भक्तांनी भरभरून दान दिलंय. भक्तांनी लालबागच्या राजाचरणी सोन्याची वीट, सोन्याची मूर्ती आणि घड्याळ अर्पण केलंय. मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील 5व्या आणि 6व्या मार्गिकांसाठी कळवा इथं काम हाती घेतलं जाणार आहे. प्रवास करताना किंवा महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलताना कॉल ड्रॉप होण्याचा त्रास फक्त भारतातील सामान्य नागरिकांनाच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही होत असल्याची बाब पुढे आली आहे. सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मृतांची संख्या 16 घरात जाऊन पोहोचल्यानं घबराट निर्माण झालीय. सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना 3 अपत्ये असल्याने येथील 4थे सहदिवाणी न्यायाधीश के पाटील यांनी प्रभाग क्रमांक 26B ची निवडणूक रद्द केली आहे. गुगलनं काल डुडल फॉर गुगल इंडिया या स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेत एका विषयावर डुडल तयार करायचं असून यात विजयी होणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल 1.5 महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत. भारतीय वंशाची अमेरिकी मॉडेल आणि टी व्ही वाहिनीवरील निवेदिका पद्मालक्ष्मी यांनी 16 असताना 23 बॉयफ्रेंडनं आपल्यावर बलात्कार केला होता असं म्हटलं आहे. खेलरत्न या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात आल्यानंतर अत्यानंदित झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून आपल्या यशाचं श्रेय पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला दिले. अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावरही निशाणा साधलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच कसोटी संघामध्ये 2 उपकर्णधारांची निवड केली आहे. अष्टपैलू मिशेल मार्श आणि वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड यांची निवड केली आहे. सांगली जिल्ह्यातील कुरळप इथल्या आश्रमशाळेतील 8 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर गुरुवारी संतप्त पालकांनी आश्रमशाळेतील एका शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. आजादी है गुना तो कबूल है सजा अब तो होगा वही जो मंजूर है खुदा असे दमदार डायलॉग आणि अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरीना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ठग्स ऑफ हिंदुस्तानचा ट्रेलर रिलीज झालाय. भारताची शटल क्वीन सायना नेहवाल आणि अनुभवी बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. येत्या 16 डिसेंबरला ते विवाह बंधनात अडकणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राने प्रतिष्ठेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कारानं सन्मानित केलंय. कौन बनेगा करोडपतीचा यंदाचा पहिला करोडपती मिळाला असून विनीत जैन असं त्याचं नाव आहे. पाहते रे ही मालिका सध्या तुफान गाजतीये. ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सरकार आता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना पुरस्कार देणार असून यासाठी 25 लाख, 10 लाख आणि 5 लाख रुपयांची पुरस्कार ठेवण्यात आले. मराठवाड्यात 1 जानेवारी ते 23 सप्टेंबर दरम्यान 636 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काल मुंबई शेअर बाजारात 36,542.27 अंकांनी सेन्सेक्स बंद, तर आज 36,691.93 अंकांनी सेन्सेक्सची सुरुवात. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 149.68 अंकांची वाढ. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,627 रुपये, तर कोल्हापुरात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 31,737 रुपये. मुंबईत 1 किलो चांदीचा आजचा दर 40,100 रुपये, तर कोल्हापुरात 1 किलो चांदीचा आजचा दर 40,600 रुपये. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 90.35 रुपये प्रति लिटर. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 13 पैशांची वाढ. मुंबईतील आजचा डिझेलचा दर 78.82 रुपये प्रति लिटर. कालच्या तुलनेत डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 13 पैशांची वाढ. महाफास्ट 24 मध्ये आज इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा महान्यूज लाइव्ह.